नमस्कार। आच्या व्याख्यात्या सन्माननीय अलका मेधाताई अलकारी, निमंत्रित श्रोते आणि रसिक जाणकार सभासद, तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत। मी विजय ढेंगे यांना विनंती करते की त्यांनी शंखनादांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। विजय ढेंगे। धन्यवाद विजय डेंगे, तुमच्या या शंखनादामुळे आज ऊर्जेच्या चैतन्याच्या लहरी सर्वत्र पसरलेल्या आहेत। विरंगुळा केंद्राचे सर्वे सर्वा रवींद्र खानोलकर सरांना मी विनंती करते की आजच्या व्याख्याता मेधाताई अलकरी यांची डिजिटल ओळख करून द्यावी। नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम आपण फार लकी आहोत, कारण आपण ओळखीच्या दरम्यान देखणं बघणारच आहोत की 62 देशांना प्रवास केलेली व्यक्ती आधी असं भाग्य लाभणं एक भाग असत, त्याचबरोबर त्या देशांचं निरीक्षण करणं याला आपण संस्कृती म्हणतो, आणि हे सगळं आपल्यापर्यंत न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवणं असं फार मोठं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे। तर आपण त्यांची ओळख थोडं डिजिटल फॉर्मॅट मधून बघणार आहोत, एवढ्याच साठी की जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल समोर असतं तेव्हा आपल्या लक्षात ती व्यक्ती उत्तम प्रकारे राहते आणि त्यांची चांगली ओळख होते की जी आपल्याला पुढच्या त्यांच्या वक्तव्यामध्ये डोकावते। आजच्या वक्त्या आहेत मेधाताई अलकरी। नायजेरियावर बोलू काही हा आजचा विषय आहे। प्राथमिक माहिती म्हणजे जन्म 9 ऑगस्ट 1959 मुंबई इथला आहे। विज्ञान शाखेतील पदवीधर आहेत आणि पत्रकारितेचा डिप्लोमा त्यांनी केला आहे। आंध्र बँकेमध्ये 20 वर्ष नोकरी केलेली आहे। लेखन त्यांचं जर आपण बघितलं तर नाटुकली, संहिता, समालोचन, प्रसंगानुरूप काव्य, मंगलाष्टक, वृत्तपत्रात ललित लेख, प्रवास वर्णन लेख, वयम या मुलांच्या मासिकाकरिता सातत्याने लेखन त्यांनी केलेलं आहे। सूत्रसंचालन हा त्यांचा हातखंडा म्हणा, आवड म्हणा, म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्व आहे, कारण सूत्रसंचालनात त्यांनी फार वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून सहभाग केलेला आहे। त्याच प्रकारे त्याच बरोबर दूरदर्शनवरील किलबिल या मुलांच्या कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषाचे संचालन आहे। विविध प्रकाशन सोहळ्यांचं व मनोरंजनात्मक कार्यक्रमातून सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे। आकाशवाणीवरील युववाणी या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे। त्यांचं पुस्तक लिहिण्याचा जर आपण भाग बघितला तर त्यांची काही पुस्तक जी प्रकाशित आहेत त्याची ओळख आपण करून देतो। सूर्य होता रात्रीला, 20 देशांची बखर हे प्रवास वर्णन पुस्तक ग्रंथालय प्रकाशनाने 2009 प्रकाशित केलेलं आहे। दादर माटुंगा कल्चरल सेंटर आणि साहित्य संघ मंदिर या संस्थांचा वाङ्मयीन पुरस्कार त्या पुस्तकाला लाभला आहे। कलकत्ता महाराष्ट्र मंडळाने दिवाळी भेट म्हणून त्यांच्या सदस्यांसाठी 300 पुस्तकांची एक हाती ऑर्डर दिली होती। नंतर आहे गर्जे मराठी ग्रंथालय प्रकाशन, 2018 प्रकाशन आहे। सह अनुवादक मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे। उत्कृष्टतेचा ध्यास आत्मकथन डॉक्टर राधा लेले ग्रंथाली, जानेवारी 2019, सह शब्दांकन करती म्हणून त्यांचा रोल आहे त्या पुस्तकामध्ये। स्वप्न पंखांना
आकाश थिटे, स्वप्न पंखांना आकाश थिटे, ग्रंथाली प्रकाशन आहे 2019, अनुवादिक आहेत त्या. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस यांच्या नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. ही सगळी पुस्तकं ग्रंथाली प्रकाशकांकडून आहेत. ग्रंथाली प्रकाशनांबरोबर त्यांनी खूप इतर पण कार्यक्रम केलेले आहेत, तर त्यांच्या सर्व पुस्तकांवर ग्रंथाली प्रकाशनाकडून सवलती मिळू शकतात आणि पुस्तक आपल्याला तुमच्या पत्त्यावर येऊ शकतात. त्याच्यासाठी एक फोन नंबर आणि ईमेल दिला आहे, नंतर कधी कोणाला लागला तर तो आमच्याकडून मागून घेतला तरी चालेल. डिजिटल माध्यम, आता आपण डिजिटल माध्यमात आहोत. ऑनलाईन वर झूम या माध्यमातून आपण एकमेकांना भेटतो, पण त्याचबरोबर त्यांचं युट्यूब आणि फेसबुक वर पण हे आहे, उपलब्ध आहेत त्या. तर युट्यूबचा जो चॅनल आहे तो ट्रॅव्हल करी मेधा म्हणून आहे आणि त्याच नावाने त्या फेसबुक वर आहेत. साहित्याच्या पारावर या ग्रंथालीच्या डिजिटल उपक्रमात आणि ऑनलाईन पुस्तक प्रकाशनात सूत्रसंचालनाच्या ची कामं त्यांनी भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. व्याख्यात्या आहेत त्या वेगवेगळ्या देशांच्या भेटीवर देत असलेल्या व्याख्यानांमध्ये विशेष करून पसंतीस उतरते ते नायजेरियावर बोलू काही जे आपण आज ऐकणार आहोत. श्री रामकृष्ण परमहंस, मा शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवावर पण ते व्याख्याते आहेत. 12 वर्षे परदेशात वास्तव्य, त्यातील 8 वर्ष नायजेरियामध्ये, त्यामुळे त्यांच्या संस्कृतीशी जवळून संबंध आला. बाकी 3 वर्षे जॉर्डन आणि 1 वर्षे अल्बेनिया या ईस्ट युरोप मधील देशात वास्तव्य होते. ही वास्तव्य झाली आणि बाकी काही प्रवास आहेत त्यांचे. त्याला कारण त्या म्हणतात, त्यांचे पती श्री विनोद अलकरी यांच्या युनिसेफ मधील नोकरी निमित्ताने हा परदेश निवास झाला आणि पर्यायाने आवड म्हणून परदेश प्रवास झाले. 62 देश आणि 7 खंड एवढी त्यांची भेटी दिलेली आहेत. आपण फोटोच्या रूपाने त्यांची ओळख समजून घेणार आहोत. सूर्य होता रात्रीला दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन वीणा पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे. गर्जे मराठी पुस्तक प्रकाशन त्यांचा सत्कार करतानाचा फोटो आहे. गर्जे मराठी प्रकाशन सोहळा त्या बोलताना आहे. एक सेकंद हा, दूरदर्शनवर अमृतवेल म्हणून कार्यक्रम असायचा, तिथे मुलाखतीच्या दरम्यानचा त्यांचा फोटो आहे. मराठा मंदिर महिला विश्व इथे व्याख्याता म्हणून फोटो आहे. वसंत व्याख्यानमाला अंबरनाथचा फोटो आहे. मला मगाशी सांगायचं राहिलं, त्यांचं वास्तव्य आहे बोरिवलीला आणि अंबरनाथ डोंबिवली त्या अगोदर आपल्याकडे येऊन गेलेले आहेत ह्या भागामध्ये. विजया देव पुस्तक मंडळ इथे व्याख्यान देतानाचा फोटो आहे. विविसू डेहरा डोंबिवली, विलास सुतवणे आपल्याला माहिती आहेत, जे सैनिकांबरोबर काम करतात. आणि इथे मुलाखत घेताना मगाशी तर त्या कार्यक्रमात ते डोंबिवलीला आले असतानाचा हा फोटो आहे. संस्कार व्याख्यानमाला इथे भाषण देतानाचा फोटो आहे. मॅजेस्टिक गप्पा हा मुंबईतला एक मोठा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात सहभागी असतानाचा फोटो आहे. प्रमुख व्याख्याता म्हणून शिक्षक दिनी मंगूबाई दत्तानी विद्यालय इथे त्या उपलब्ध असतानाचा तिकडचे फोटो आहे. अभिवाचन पुस्तक प्रकाशन हे फोटो आहेत. सूत्र संचालन आपल्याला काही फोटो बघायला मिळणार आहेत. साहित्याचा पारावर ग्रंथालीच्या त्या सिरीज मधले हे 2 फोटो आहेत.
सूत्रसंचालन प्रकाशन काळातले, आता ऑनलाइन प्रकाशनात त्यांचा सहभाग आहेच ग्रंथाली बरोबर सध्याच्या या पेंडेमिकच्या काळात, पण त्याच्या अगोदरच्या काळातले फिजिकल प्रकाशनाच्या वेळेचं सूत्रसंचालन, आपण एक सूत्रसंचालन प्रकाशन म्हणून एक फोटो आहे, सूत्रसंचालन कौटुंबिक सोहळा, हे डायनामिझम आहे, म्हणजे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन म्हणजे पूर्ण ताबा घेऊन तो कार्यक्रम सजवून उत्तम रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी असते. पण ह्या फोटोमध्ये आवडेल आपल्याला, आपण 50व्या वर्षाचे लग्नाचे वाढदिवस बघितलेले आहेत, याच्यात 60 वर्षाचा लग्नाचा वाढदिवस आहे जे फोटोमध्ये आहेत, आपण त्यांना आजी आजोबा म्हणायला हरकत नाही. हे पण कौटुंबिक सोहळ्याचे सूत्रसंचालनाचे फोटो आहेत. ग्रंथाली वाचक दिन सूत्रसंचालन करतानाचा फोटो आहे. आरएम भट हायस्कूल प्रिन्सिपल ना गो जोशी जन्मशताब्दी सोहळा सूत्रसंचालन. माझ्या मते त्यांच्या गप्पातून मला असं आढळलं होतं की ही त्यांची अगोदरची शाळा आहे. तुम्ही मानेने हो सांगितलं तरी चालेल, होय ना? हा कन्फर्म पण मी केलं त्यांच्याकडून, कारण ते राहिलं होतं. हा एक आणखी वेगळा आनंद असतो की आपल्याच शाळेत नंतर जाऊन प्रिन्सिपल नागो जोशी जन्मशताब्दी सोहळ्याला सूत्रसंचालन करणं. अजित सावंत स्मृती दिनी सूत्रसंचालन त्यांनी केलेले हे फोटो आहेत. व्यासपीठावर फार मोठी मंडळी बसलेली आहे. सूत्रसंचालन महाराष्ट्र माझा, महत्वाचे की हा कार्यक्रम नायजेरियामध्ये झालेला आहे. महाराष्ट्र माझा हा नायजेरिया मधला कार्यक्रम, म्हणजे त्याचं काय स्वरूप असणार आहे याची कल्पना करणंच योग्य आहे. फादर दिब्रिटो यांच्याकडून कौतुकाची थाप स्वीकारण्याचा हा फोटो आहे. तर आजच्या विषयाकडे आपण जाणार आहोत. आजचा विषय नायजेरियावर बोलू काही. मी अपर्णाताईंना विनंती करतो. अपर्णाताई नमस्कार. मला भावलेल्या मेधाताई असं मी म्हणेन त्यांच्याविषयी थोडस. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची नाटकाची आवड होती. नृत्यामध्ये त्यांनी अनेक बक्षीस मिळवलेली आहेत. प्रवासाचीही त्यांना खूप आवड आहे आणि त्यावर त्यांचं लिखाणी आहे. ते आताच आपण ऐकलं, बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यांना लिखाणाचा हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे. त्यांचे वडील एकदा आजारी असताना हॉस्पिटल मधून त्यांनी पत्र लिहिलं होतं. ते पत्र म्हणजे 5-स्टार हॉटेल मध्ये असताना लिहिल्यासारखं, इतकं ते सुंदर वर्णनात्मक त्यांचं पत्र होतं. आणि मेधाताई लहान असताना एकदा दुधाची बाटली घेऊन बूथवर गेले असताना तिथे त्यांना 2 रुपये जास्त दिले त्या दूध विक्रेत्या बाईंनी. आणि त्या घेऊन ते जेव्हा 2 रुपये घरी आले त्यावेळेला वडिलांना कळलं. पण वडिलांना बरं नसताना सुद्धा अशा या खूप प्रचंड थंडीमध्ये ते त्यांना घेऊन परत त्या बूथवर गेले आणि त्या बाईंचे त्यांनी त्यांना 2 रुपये परत द्यायला लावले. तर त्या म्हणतात की हा जो त्या भल्या पहाटे जो एक प्रामाणिकपणाचा धडा वडिलांकडून मिळाला तर तो मी आयुष्यभर जपलाय आणि तोच मी सांभाळते आहे आणि त्याचप्रमाणे मी वागते आहे. अशाच एकदा आईविषयी आपण आठवण बघू. 8-9 वर्षाच्या असताना त्या आई बरोबर चालल्या होत्या. तर समोरून एक दांडगट मुलगा आला आणि तो मवाली असा वाटला त्यांना. म्हणून त्या घाबरल्या आणि बघितलं तर तो मुलगा समोर आला आणि त्यांनी वाकून त्यांच्या आईच्या पायाला हात लावून नमस्कार केला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी कोण आहे वगैरे, स्वतःची ओळख दिली. आणि त्यावेळेला विचारलं की अरे तू कुठे असतोस, काय असतोस, कुठे असतोस, काय करतोस वगैरे. तर तो म्हणाला की मी आत्ता जेलमधून सुटून आलोय. हे ऐकताच मेधाताईंच्या आई काही बोलल्या नाही. त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला त्यांच्या कुटुंबीविषयी घरच्यांविषयी वगैरे माहिती विचारली. आणि हे कृती त्यांची पाहताच त्याच्या डोळ्यातून पाणी तरळलं. आईची ही वागणूक ही त्यांना खूप मोठी आयुष्यामध्ये शिकवण देऊन गेलेली आहे. आणि इथे आपल्याला श्यामच्या आईची आठवण येते. अशा होत्या मेधाताईंच्या आई.
आई वडिलांच्या संस्कृतीच्या विद्यापीठात मेधाताई तुम्ही लहानाच्या मोठ्या झालात, तीच संस्कृतीचा वारसा तुम्ही आज जपून ठेवलेला आहे. नाती जमवणे, जपणे आणि ती जोपासणे तुमची आवड आहे, तो तुमचा छंद आहे. आजही शाळेतल्या ग्रुप आहे आणि तुम्ही दरवर्षी ट्रीपलाही जाता, यावरून तुमच्या नाती जपण्यामध्ये किती पुढाकार आहे तुमचा याच इथे प्रत्यय येतो. शाळेतली एक छोटी छोटीशी नाही खूप मोठी अविस्मरणीय अशी आठवण आहे. साधारण 72 साली दर्शनी देसाई या धोबी तलाव येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नृत्य स्पर्धेत बक्षीस त्यांनी मिळवलं आणि मेधाताईंना त्यामध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स बक्षीस मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी हा आनंदच मनात ठेवूनच त्या शाळेत गेल्या आणि तो आनंद त्या विसरू शकत नव्हत्या. त्यामुळे शाळेत वर्गात बाई शिकवत होत्या तेव्हा सुद्धा त्या त्यांचं लक्ष शिक्षण अभ्यासाकडे नव्हतं आणि त्या मैत्रिणीशी बोलत होत्या, हसत होत्या. त्यावेळेला वर्ग शिक्षिकेंनी त्यांना सांगितलं की तू वर्गातून बाहेर जा आणि बाहेर जाऊन उभे राहा. पण त्याचंही त्यांना काही वाटलं नाही, कारण आदल्या दिवशी ती शाळेला जी ढाल मिळवून दिली होती ती त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होती आणि त्यांच्या प्रिन्सिपल जोशी सरांनी त्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि आनंद त्यांना तो आठवत होता आणि त्या अशाच बाहेर शिक्षा होती म्हणून बाहेर उभ्या होत्या. त्यावेळेला समोरून साक्षात त्यांचे प्रिन्सिपल जोशी सर आले आणि त्यांनी ह्यांच्याकडे बघितलं आणि काहीही मेधांना छोट्या मेधाला त्यांनी बोलले नाही आणि ते म्हणाले की तू जाऊन वर्गात बस. आणि शाळा वर्गात गेले आणि सांगितलं की आज ह्या मुलींनी काल आपल्यासाठी शाळेला बक्षीस खेचून आणलेलं आहे, ढाल मिळवून आणलेली आहे आणि आज तिला शिक्षा माफ. तर ती एक कौतुकाची थाप, म्हणजे शिक्षा झालेली असताना सुद्धा एक कौतुकाची थाप कशी मिळाली त्याचा एक खूप अविस्मरणीय असा त्यांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. आणि त्यांनाही आठवतात की त्या म्हणतात की खरंच मी जेव्हा सरांच्या चेहऱ्यावर कडे वरमान करून बघितलं त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं असं स्मित हास्य होतं आणि ते पाहताच मला माझ्या बाबांची आठवण आली. म्हणजे ही एक खूप अविस्मरणीय आणि छान अशी मेधाताई तुमच्या आयुष्यातली आठवण आहे आणि तुम्ही मला सांगितली त्याच्यामुळे मी आज मला वाटलं की ते आवर्जून आपण इथे सांगावं. तर अशा या मेधाताईंना मी विनंती करते. खर तर तुम्हाला खरं सांगायचं मेधाताई म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. माता पिता आणि गुरु यांच्या समृद्ध अशा संस्कृतीच्या विद्यापीठात वाढलेल्या मेधाताई तुम्ही आहात. तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही आज नायजेरियावर आमच्याशी गप्पा माराव्या म्हणूया, बोलूया.